जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही जॉबचे शोधत आहात सिरियस आहात की मला पटकन जॉब मिळाला पाहिजे ते पण टॉप कंपन्यांमध्ये हाय सॅलरी मिळाली पाहिजे तर खास करून व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जस्ट गुगलवर सर्च करा डेटा एंट्री जॉब इन इंडिया तर तुम्हाला दिसून जाईल लिंदिनवर जवळपास एक लाख एक हजार जॉब्स आहे नोकरी डॉट कॉमवर पंधरा हजार सहाशे दहा जॉब्स आहे त्यानंतर ग्लासडोअरवर तुम्ही बघितलं तर पाच हजार तीनशे त्रेपन्न डेटा एन्टिक्स जॉब आहे आणि एनडीवर सुद्धा सहा हजार सहाशे एकोणसाठ जॉब्स आहे त्यामुळे डेटा एन्ट्रिक्स फील्डमध्ये भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे पण जी मुलं आहेत जे फ्रेशर्स आहेत किंवा कॉलेज नुकतेच पास आऊट झालेले आहे त्यांच्याकडे ती स्किल्स नाही आहे त्यामुळे वॅकन्सी असून सुद्धा कंपन्यांना एम्प्लॉईज मिळत नाही आहे आणि मुलांना जॉब मिळत नाही आहे तर एक बुटकॅम्प आहे ग्रेट लर्निंगचा डेटा एंट्रिक्स बुटकॅम्प जो तुम्ही जॉईन करू शकताय महत्वाचं म्हणजे आपण कुठेही शिकल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं मग स्किल्स किंवा ते सर्टिफिकेट घेऊन बायोडाटा घेऊन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म जे की मी तुम्हाला सांगितले त्यावर अप्लाय करावं लागतं पण इथे खासियत अशी आहे की फक्त चार महिन्यामध्ये तुमचे स्किल डेव्हलप होऊन ज्या टॉपच्या कंपन्या आहेत त्यांच्यासोबत डायरेक्टली तुमची ही कंपनीच इंटरव्ह्यू घडून आणणार आहे त्यामुळे फायदा असा होणार आहे की नॉलेज तुमच्याकडे येणार आहे त्याच्यानंतर त्या कंपन्यांचे मॉक इंटरव्ह्यूज तुम्ही करू शकणार आहात सेवन गॅरंटेड इंटरव्ह्यूज तुमचे होणार आहे ज्यामध्ये कुठलेही दोन तीन इंटरव्ह्यूज पास करून तुम्ही तुमच्या मनासारखा जॉब मिळू शकताय त्यामुळे म्हणजे सिरियस आहे कारण की बघा जॉब अपडेटवर आपण भरपूर सारे व्हिडिओज आणत होतो भरपूर जणं अप्लाय पण करताय पण काय होतंय कॉम्पिटिशन खूप आहे त्यामुळे प्रत्येकाचं सिलेक्शन होणार नाही कारण की जागा असतात पंधरा वीस पंचवीस तीस आणि अप्लाय करणारे लाखांमध्ये आहे मग एवढा सगळ्यांना जॉब मिळणार नाही मग यासाठी काय या करावं लागेल की आपलं यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी बनावं लागेल काहीतरी स्किल डेव्हलप करावं लागेल आणि डेटा अँटिक्स एक जबरदस्त स्किल आहे तुम्ही बघा सगळं जग आजकाल डेटावरच आहे मग तुम्हाला कुठलंही प्रॉडक्ट आणायचं आहे कुठलंही स्टार्टअप करायचं आहे तर तुम्हाला आधी डेटा कलेक्ट करावा लागतो रिसर्च करावं लागतं की हे प्रॉडक्ट चालेल की नाही याची डिमांड किती आहे काय किती आहे यासाठी डेटा अँटिक्स सगळ्यात जबरदस्त फील्ड आहे त्यामुळे हे की शिकून घ्या कशाप्रकारे शिकायचं काय प्रोग्राम का आहे स्क्रीनवर जाऊन समजून सांगणार आहे त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा फ्री कोर्सेस झाले पेड कोर्सेस झाले असे भरपूर साऱ्या प्रोग्रामची माहिती तुम्हाला देतोय जेणेकरून तुम्ही तुमचं करिअर करू शकता एखादा चांगला निर्णय घेऊन तुम्ही चांगल्या कंपनीत जॉब करू शकताय किंवा बिझनेस करू शकताय त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा चला तर बघूया डिटेलमध्ये तर इथे बघू शकणार चार महिन्यामध्ये तुम्ही फुल टाईम ऑफलाईन किंवा ऑनलाईन हा कॅम्प करू शकणार आहात डेटा एंट्री कॅम्प प्रोग्राम आहे ज्यामध्ये गॅरंटीड प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी असणार आहे काय असणार आहे तर सात तुमचे गॅरंटीड इंटरव्ह्यूज होणार आहे ज्यामध्ये तुम्ही यांसारख्या कंपन्यांमध्ये जॉब मिळू शकते बघा भरपूर साऱ्या कंपन्या टॉपच्या कंपन्या आणि ते सॅलरी पण चांगली असते ॲव्हरेज सॅलरी तीन ते सहा लाखांची आहे आणि हायएस्ट सॅलरी नऊ लाखांपर्यंत जाऊ शकते आणि महत्त्वाचं म्हणजे दोन हजार नऊशे प्लस कंपन्या आहे जे यांच्या थ्रू हायर करत असतात याचा फायदा आपल्याला होणार आहे कारण की स्किल डेव्हलप तर सगळेच करत आहे पण मग कॉम्पिटिशनमुळे जॉबला अप्लाय करून कारण की गुगलवर आले भरपूर सारे जॉब तुम्हाला दिसून जाईल पण कॉम्पिटिशन पण तेवढंच आहे त्यामुळे स्किल कमी असल्यामुळे किंवा कॉम्पिटिशनमुळे अनेकांचं सिलेक्शन होत नाही तर तुम्ही अशा प्रकारचा एखादा बुटकॅम्प करून जिथे इंडस्ट्री बेस्ड नॉलेज तुम्हाला दिले जाते प्रॅक्टिकल वर्क दिलं जातं ते शिकून तुम्ही ते करू शकता मग काय काय शिकायला मिळणार आहे बघा हे सगळं कन्सेप्ट तुमचे क्लिअर होणार आहे याचे हायलाइट्स तुम्हाला मी सांगितले आहे की तुम्ही रिसेंट ग्रॅज्युएट आहात फ्रेशर्स आहात करू शकणार आहात प्लेसमेंट ओरिएंटेड आहे अनेकांना याचा फायदा होणार आहे इंडस्ट्री रेडी स्किल्स तुम्हाला शिकवले जाणार आहे त्यानंतर तुम्ही चूज करू शकता की ऑनलाईन करायचं की ऑफलाईन अनेक जणांच्या आम्ही कमेंट्स पाहिलं होतं की आम्हाला ऑनलाईन जमत नाही आहे ऑफलाईन पाहिजे आहे तर तुम्ही ऑफलाईनसुद्धा करू शकणार आहात महाराष्ट्रामध्ये मदे, पुण्यामध्ये ऑफलाईन क्लासेस आहे पुण्यामध्ये जाऊन तुम्ही डेटा एंट्रिक शिकू शकणार आहात आणि महत्त्वाचं म्हणजे हँड्स ऑन लर्निंग आहे याचा पण फायदा तुम्ही घेऊ शकता भरपूर सारे विद्यार्थी आहे जे वेगवेगळ्या ला कंपन्यांमध्ये लागले यांच्यासारखं तुम्ही पण लागू शकताय पण स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे तर कशा प्रकारे अप्लाय करायचं तर गेट स्टार्टेड यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक करून तुमचं नाव ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर कुठली डिग्री झाली आहे कधी ग्रॅज्युएशन झालं आहे आणि कुठलं सेंटर तुम्हाला पाहिजेल आहे ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन पाहिजे असेल तर पुणे सिलेक्ट करून सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्यावर तुम्हाला फ्री कन्सल्टेशन मिळणार आहे की म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालं आहे किंवा कि आर्ट्समधून झालंय सायन्समधून झालंय तरी तुम्ही करू शकणार आहात मग काय करिअर पाथ केलं पाहिजे मग तुम्हाला गायडन्स मिळणार आहे त्याद्वारे तुम्ही ठरू शकताय मी डाटा एटिक्समध्ये गेलं पाहिजे की फुलस्टॅकमध्ये गेलं पाहिजे आणि त्याद्वारे तुम्ही चांगला निर्णय घेऊ शकताय चांगलं करिअर करू शकताय कारण की वारंवार अप्लाय करणं आणि त्याच पोजिशनमध्ये राहणं हे सगळ्यात भयावह आहे त्यामुळे तुम्हाला सांगतोय की स्किल डेव्हलप करा एखादा चांगला बुटकॅम्प करून घ्या मग फ्री कोर्सेस असो पेड कोर्सेस असो काहीतरी करून घ्यायचा आणि एक चांगला जॉब मिळवायचा आहे असंच गायडन्स मी नेहमीच तुम्हाला देत राहणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत